नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. महसूल विभागाकडून पंचनामा करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. खटाव गावात बेकायदा मुरुम उत्खनन करून रस्त्याच्या कामासाठी मुरुमचा वापर झाल्याची तक्रार खटाव येथे गाव कामगार तलाठी यांनी पंचनामा केला असून 233 ब्रास मुरुम उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसात म्हैसाळ येथे बेकायदा माती उपसा प्रकरणी तहसीलदार शरद पाटील यांनी दंडात्मक कारवाई केली होती. खटाव गावातील बेकायदा मुरुम उपसा प्रकरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे नायब तहसीलदार कोळी यांनी सांगितले आहे. मिरज तालुक्यात अशा अनेक ठिकाणी शासनाचा महसूल बुडवून माती व मुरुम चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.